मात्र साहेबांना विनंती करेल की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आपल्या व्यासपीठावरती आपला आज मान्यवर लाभले माननीय अनिल पाटील साहेब कृषीरत्न यांनी वाड्याचं नाव एका वेगळ्या उंचीवर घेऊन ठेवलेले आहे. ते आपला आदेश म्हणून लाभले त्यांचे स्वागत करतो. माननीय योगेश पाटील साहेब माननीय सभापती, अमोल पाटील साहेब माननीय उपसभापती, रुपाली पाटील मॅडम, त्यानंतर पटवा मॅडम, त्यानंतर गणेश पाटील, हे सर्वजण आपल्याला आपल्या वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले. तुम्ही त्यांचाही कृषी विभाग वाढा व आत्मा यांच्या मार्फत स्वागत करतो आणि आपल्या कार्यक्रमात करू. मित्रांनो, दरवर्षी आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या आहारामध्ये विविध भाज्यांचा समावेश करत असतो. तसं पाहिजे तर आपण ह्या ज्या भाज्या म्हणतो आपण आता हा जो कार्यक्रम ठेवलाय हा रानभाज्या म्हणतो आपण म्हणतो तर त्याला रानभाज्या म्हणून त्याला एका अर्थाने वनौषधी म्हटलं पाहिजे. आपण सर्वजण या पृथ्वीवर राहतोय, या पृथ्वीवर सर्व आपण संसदन उपभोगतोय आणि या याच्यामध्ये आपण आपल्या चालीरीती किंवा आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती यामधून अनेक अनेक आजारांना आणि रोगांनाही आपण कळत नकळत आपण आमंत्रण देतो. आपण एक थोडा मागं घेतलं तर आपल्याला एक अनुभव घेईल की आपण कोविड हा फार चांगल्या प्रमाणात अनुभवलं. मी तर माननीय सर्व अध्यक्ष असतील सर मान्यवर असतील यांनी कोविडच्या काळामध्ये सामाजिक स्तरावर आपण खाली उतरून पाचशेत्री पातळीवर तळागाळापर्यंत अधिकारी कर्मचारी यांनी काम केली. त्यावेळेला आपण कोविडचे जे भावी रूप आहे ते सर्वजणांनी अनुभवलेले. मात्र आपण जर कोविडकडे एका वेगळ्या दृष्टीने बघितलं तर कोविड म्हणजे जो मेन फॅक्टर होता तो म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती होती. आता आपण रोगप्रतिकारक शक्ती जर म्हटली आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती आणि आपल्या आहार याच्यामधला तो एक महत्वाचा दुवा ठरतो. तर आज आपण जर विचार केला आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये बऱ्यापैकी आपण कार्बोहायड्रेट मैदा आणि जे फायबर नसलेले पदार्थ असे आपल्या आहारामध्ये समाजाच्या आहारामध्ये आहे. फार कमी लोक आहेत जे आपल्या आहारामध्ये या सर्व बाबींचा समावेश करतात. कोविड पासून आपण ज्या अँकल न्यूट्रिशन किंवा ज्या अन्नाची गुणवत्ता या बाबीकडे पाहायला लागलो त्याच प्रमाणामध्ये कृषी विभागाने सुद्धा कोविडच्या काळामध्ये अनेक बाजारपेठ असतील किंवा सोसायटी असतील आपल्या सर्व शेतकरी बचत गट एफपीओ सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून त्यांना आपण जागेवर भाजीपाला पोहोचवण्याची सोय केली गेली. तर त्यानंतर आपण ज्यावेळेला न्यूट्रिशनकडे बघतो आपण त्याच्यामध्ये रानभाज्यांना फोकस करायला सुरुवात केली. रानभाज्या आणि त्याच्यात एक छोटासा प्रकार होता तो म्हणजे मिलेट. त्याच्यामध्ये आपण मिलेट घेत राहतो मागच्या वर्षी आणि ते मिलेट आणि रानभाज्या याची सांगली करून अनेक ठिकाणी आपले रानभाज्या कार्यक्रम चालू केले. रानभाज्या आपल्याला मात्र त्या आपल्या ज्या डोंगर झाल्या किंवा आपल्या ज्या पाठावर तेव्हापासून आपल्या जे सिटीचे किंवा शहरी भागातले जे लोकांचे जेवढे ताट आहे त्या ताटापर्यंत यायचा जो प्रवास आहे हा प्रवास आपल्याला एक विशेष करून आपल्याला त्याच्यामध्ये काम करण्याची गरज आहे. आता जर रामबाईंचं महत्व जर विचार सांगायचं झालं तर प्रत्येक भाजीचं एक वेगळं महत्व आहे आणि एक भाजी अनेक अनेक आजारावर उपयोगी पडते. आपण पूर्ण जो विचार केला तर तुमच्या त्वचा रोगापासून तर पोटाचे कोणत्याही विकारापर्यंत होत पडा बऱ्याच रोगावर पूर्णसारखी कंट्रोलसारखी वनस्पती आपल्याला उपयोग आली. असे जे अनेक वनस्पती आपलं बांबू असेल बांबूची जे कोवळी शूट्स असतात किंवा जी कोवळी रोप असतात ती भाजीमध्ये समावेश केला जातो. आता या अनुसुरक्षेचा जर आपला विषय निघाला आहे यामध्ये आपलं लोकल जे वाणी लोकल वाणांचा जर विचार केला तर त्याचं एक छान उदाहरण म्हणजे ओडिसामधलं एक वयस्कर आहे ज्यांनी माल न्यूट्रिशनसाठी आपल्याच ठिकाणची जी भाताची व्हरायटी ती व्हरायटी तर त्यांनी सीड बँक तयार केली आणि त्या बँकेमधून त्यांनी आपल्या गावातलं जे कुपोषितचं प्रमाण आहे कुपोषितांचं प्रमाण अतिशय कमी केलं. तर त्याच प्रकारे आपल्या ह्या ज्या रानभाज्या आहेत त्याचे आपल्याला एक सीड बँक तयार करणं खूप महत्वाचं आहे. आता आपल्याशी आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधत होतो त्यावेळेला काही गोष्टी प्रकाशनी जाणवल्या की आपण रानभाज्या ह्या फक्त आपल्या ज्या रेग्युलर उगवतात जे रानमाळ उगवतात शेतावर बांधावर उगवतात तिथपर्यंत आपण लिमिट ठेवलेली आहे. वास्तविक पाहता रानभाज्याचं आपल्याला कमर्शियलायझेशन करणं फार गरजेचं आहे. आता अनेक ठिकाणी आपण बघतो की मुंबईसारख्या सिटीमध्ये टोटलसारखी भाजी सर्वांना सर्वस्व झालेली आहे. ती भाजीला अनेक ठिकाणी डिमांड आहे. आजचं जर रेट बघितलं तर 70 रुपये किलो 100 रुपये पाव या दराने आपलं कळतुलं आज मार्केटमध्ये लोकांच्या तोंडात सहभाग होते.
अशा प्रकारे जर आपण याला समोर इन्स्टॉलेशन करून कुठं गेलं तर आपल्या ह्या रामबाजा आहेत त्या रामबाजा नव्हत्या त्यात खरोखर ते जे आपण वनौषधी म्हणतो त्या वनौषधी म्हणणं आपल्या त्या शहरी लोकांसाठी आपल्याला एक सोर्स तयार होईल. आता यामध्ये सर्वात महत्वाचं जे काम करायचंय ते तुम्हाला आम्हाला आणि बचत गटांना काम करायचं, कारण की याचं जर कमर्शियलायझेशन करायचं असेल त्याची लिंकेज खूप महत्वाची, आपल्याला याची लिंकेज तयार करावं लागेल आणि तरच आपण ह्या रामबाजांना आपण एका वेगळ्या रूमवर निवडून घेऊ शकतो आणि आपली एक वेगळी तालुक्याची आणि आपली एक वेगळी इमेज तयार करू शकतो. आता रामबाजांचा विचार करता आपल्याकडे ज्या नेहमीच्या खूप होणाऱ्या भाज्या आहेत त्याकडे आपण फोकस करणं फार फार गरजेचं आहे. आपल्याला आता निलेश पाटील आपल्याला या कार्यक्रमामध्ये आपलं जॉईन झालेले आहेत, मी कृषी विभागाच्या वतीने त्यांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आणि या प्रास्ताविकामध्ये अजूनही सांगायचा शेवटचा मुद्दा की या ज्या पानभाज्यांचे संवर्धन ही करणं आपल्याला गरजेचं आहे, कारण आपली जबाबदारी दोन्ही बाजूंनी आपली जबाबदारी, कारण आपण जर एका वेगळ्या अँगलने विचार केला आपण ज्या रानभाज्या वापरतो त्या रानभाज्या आपण एका प्रमाणामध्ये त्यातून मूळ किंवा त्यातून जे बीज आहे ते काही प्रमाणामध्ये नष्ट करतो. आता तुळशी काही फुलं असतात, हातकेची फुलं झाली किंवा तुळशीची फुलं असतात तर त्याच्यापासून जे बीज बनणार आहे ते कमी होतं आणि त्याचं बीजोत्पादन जे आहे ते आपण कुठेतरी खंडित करतो. आपल्याला गरज काय की आपण ह्या रानभाज्यांची सीड बँक तयार करणं, याचं संवर्धन तयार करणं आणि मग त्यांचं पुढे कमर्शियलायझेशन म्हणजे आपण उतरणं त्या गोष्टी, कारण आपण जी भाजी बनवतो त्या भाजीची चव आणि जो शहराचा माणूस बनवणार आहे त्या भाजीचं त्याच्यामध्ये जमीन आत्मसात पाहिजे. उदाहरणार्थ मी सांगितलं आमच्याकडे ते कशा शेतकऱ्यांनी ठेकडा पालन पासून सुरुवात केली होती तर तो ती व्यक्ती फक्त श्रावण सोडला की इतर वेळेला ठेकडा पालन आणि नॉनव्हेज याच्यावर फोकस करतात आणि श्रावणामध्ये फक्त रानभाजी त्यांचं मार्केटिंग एवढं उत्तम केलेले त्यांनी. आता त्यांचं महिला बचत गट त्यांना खूप पाठीची त्यांच्या संख्येपणे उभा तर त्या रानभाज्यांचा त्यांच्याकडे श्रावणामध्ये पूर्णपणे बुकिंग असतं, रानभाज्या लोक आवडीने येतात. आपल्याला आता आपण जो रानभाज्या महोत्सव म्हणतो किंवा पाककला म्हणतो ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला रानभाज्याचं मार्केटिंग करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हा जो आपल्याला निसर्गाचा ठेवा आहे आपल्याला वर्ष उपलब्ध नसतो, आपले दोन तीन महिने असतात त्याच्यातही आपल्या कामाचे दिवस बरे भेटे असतात. आपल्या भाताची लागवड आवणी त्याच्यातली मेहनत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या हंगामामध्येच येत असतात, म्हणून आता आपल्याला या गोष्टीने फोकस करणं अत्यंत आवश्यक आहे. महिला बचत गट असतो किंवा इतर कृषी बचत गट असतो स्वयंसेवी संस्था असतो किंवा एफपीओ असतो या सर्वांना माझी या एफपीओ गडकरी विनंती आहे की कृषी विभाग त्यांच्या पाठीशी नेहमी उभा राहील, फक्त त्यांनी ह्या दृष्टीने आपली हळूहळू होईना पावलं टाकायला सुरुवात करावी. आणि एवढं बोलून मी माझे भविष्य संबोधलो आणि सर्वांच्या कार्यक्रमाचं स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद मोठं साहेब. आणि थोडक्यामध्ये आपण रानभाज्यांची आहारातील महत्त्व आणि रानभाज्यांचं संगोपन या संदर्भात मार्गदर्शन केलं.